आजच्या या शोकसभेमध्ये या ठिकाणी उपस्थित माननीय वहिनी ज्योतिताई, आदरणीय रजनीताई, आमदार बारकेताई भीमरावजी, तानाजीराव शिंदे सर्वच या ठिकाणी उपस्थित अधिकारी पदाधिकारी, शिवसंग्राम आणि मेटे परिवारातील सर्व भगिनी आणि बंधूंनो, तर म्हणजे पूर्वी एकदा प्रमोदजींचं भाषण ऐकताना प्रमोदजी असं म्हणाले होते की एखाद्या व्यक्तीच्या सत्काराचं भाषण आणि तो व्यक्ती गेल्यानंतर श्रद्धांजलीचं भाषण याच्यामध्ये केवळ काळाचा फरक असतो. आपण सत्काराच्या भाषणात ते आहे असं म्हणतो आणि श्रद्धांजलीच्या भाषणामध्ये ते होते असं म्हणतो. त्यावेळी मला आम्हाला सगळ्यांनाच त्याची गंमत वाटली होती, पण अशी वेळ आपल्यावर कधी येऊ शकते हे मात्र कधीच वाटलं नाही. 15-20 दिवसापूर्वी याच सभागृहामध्ये मेटे साहेबांच्या जन्मदिवसाचा कार्यक्रम प्रमुख अतिथी म्हणून मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचं भाषण त्या ठिकाणी करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी असं कधीच वाचलं वाटलं नाही की त्याच मेटे साहेबांना इतक्या तात्काळ श्रद्धांजली देण्याची वेळ देखील या ठिकाणी आपल्यावर येऊ शकते. खर तर मेटे साहेबांचा एकूण जीवनपट हा थक्क करणारा अशा प्रकारचा जीवनपट आहे. लहानपणापासून संघर्षातनं मोठं झालेलं नेतृत्व, पण अगदी शाळेमध्ये असताना ऐनवेळी खेळाची स्पर्धा रद्द केली म्हणून चौथ्या वर्गामध्ये स्पर्धा वेळेवर का रद्द केली याचा निषेध करणारे विनायकराव मेटे यांच्यात हे नेतृत्वाचे गुण उपजत होते आणि त्यातूनच या सगळ्या संघर्षातून त्यांचं हे नेतृत्व जे आहे हे नेतृत्व उभं राहिलेलं आपण बघितलं. मुंबईमध्ये आल्यानंतर पडेल ते काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आपण बघितलं. खरं म्हणजे एक दीर्घकाळ ते विधान परिषदेचे सदस्य राहिले. 1996, 2000, 2010, 2015-16 या सातत्याने अनेक वर्ष त्यांनी विधान परिषदेमध्ये या ठिकाणी एक प्रकारे आपली हुकूमत गाजवली. ती याकरता मी म्हणतो की विधान परिषदेमध्ये ते ज्यावेळेस भाषण करायचे त्यावेळी कुठलेही सभापती त्यांना कधी थांबवायचे नाही. कुठल्याही पक्षाचे सभापती असो किंवा कुठलाही सत्तारूढ पक्ष असो विरोधी पक्ष असो, मेटे साहेबांना त्या ठिकाणी ऐकलं जायचं आणि अत्यंत महत्वाचे विषय सातत्याने ते नेहमी त्या ठिकाणी मांडायचे. आणि साधारणपणे मुंबईमध्ये आल्यानंतर रंगकाम देखील त्यांनी केलं आणि हे रंगकाम करतानाच आदल्या दिवशीपर्यंत रंगकाम करणारा हा तरुण विधान परिषदेवर जाईल असं त्यांच्या सोबतच्या कुणालाही वाटलं नव्हतं. ज्यावेळी त्यांनी सांगितलं की उद्या मला विधान परिषदेची शपथ घ्यायची आहे, तर त्यांच्या सोबतचे लोक काही तिथे आलेच नाही. त्यांना असं वाटलं की खरोखर यांना कोण शपथ देणार आहे, हे तर अतिशय सामान्य अशा प्रकारचे आपल्यासोबत काम करणारे व्यक्ती आहेत, पण त्यांचं काम किती मोठं होतं आणि त्याची कोणी कोणी दखल घेतली होती ते त्यापैकी अनेक लोकांना त्या ठिकाणी माहिती नसल्यामुळे ज्यावेळी बातमी आली की छोट्याशा गावातनं मुंबईला येऊन रंगकाम करणारा व्यक्ती हा विधान परिषदेचा सदस्य झाला, आमदार झाला, त्यावेळी मात्र सगळे लोक अतिशय आश्चर्यचकित झाले. प्रसंगी हमालीचं काम असेल, हॉटेलमध्ये वेटरचं काम असेल, मिळेल ते काम हे त्यांनी त्या ठिकाणी केलं. शापूरजी पालनजी आणि महिंद्रा कंपनीचं रंगकाम त्यांनी हातात घेतलं होतं आणि मंत्रालयाच्या जवळ ते रंगकाम करत असताना कधीच कोणाला वाटलं नाही की एक दिवस या मंत्रालयामध्ये एक आमदार म्हणून यांचं देखील अस्तित्व हे आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे अशा अतिशय संघर्षातनं या ठिकाणी खरं म्हणजे ते
या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये गेले. अखिल भारतीय मराठा महासंघाचं काम हे त्यांनी साधारण 1990 पासून सुरू केलं आणि मराठा आरक्षण हा विषय त्यांच्याकरता सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी 1998 साली एक महाराष्ट्र विकास पार्टी काढली आणि 2000 शिवसंग्रामची स्थापना केली आणि आज शिवसंग्राम ही संघटना एक महाराष्ट्रामधली प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाखा असलेली, कार्यकर्ते असलेली, नेते असलेली अशा प्रकारची ही संघटना आहे. युतीमध्ये ही संघटना आल्यानंतर त्या ठिकाणी मेटे साहेब असतील किंवा या ठिकाणी मंचावर बसलेले दोन्ही आमदार असतील असे सगळे त्या ठिकाणी या संघटनेतनं नॉमिनेट झाले, निवडून आले आणि संघटना सातत्याने वाढवण्याचं काम त्यांनी केलं. आणि केवळ राजकीय क्षेत्र नाही तर व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये देखील मेटे साहेबांनी फार मोठं काम केलं. अगदी स्वातंत्र्यदिनाचं निमित्त साधून किंवा कुठलं तरी औचित्य साधून हजारो लोकांचा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम करायचा आणि त्यातनं समाजामध्ये एक चांगलं अशा प्रकारचा समाज, व्यसनमुक्त समाज हा तयार झाला पाहिजे अशा प्रकारचा सातत्याने त्यांचा प्रयत्न असायचा, ज्याचा उल्लेख या ठिकाणी अनेकांनी केला. आपल्या अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं याकरता त्यांनी केलेले प्रयत्न कोणीच विसरू शकत नाही आणि त्यांच्या प्रयत्नातूनच त्या काळी मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः पुढाकार घेतला. तिथल्या अडचणी आम्ही दूर केल्या, त्या कामाचं भूमिपूजन आम्ही केलं, कामाची सुरुवात केली. दुर्दैवाने प्रत्येक चांगल्या कामामध्येही काही नतद्रष्ट लोक असतात आणि अशा लोकांनी, काही लोकांनी जाऊन त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं, सर्वोच्च न्यायालयातनं त्याला स्थगिती मिळवली. पण मला असं वाटतं की आता पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर ही स्थगिती काढून ते त्या ठिकाणचं स्मारक पूर्ण करणं हे देखील आता मला अत्यंत महत्वाचं वाटतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं ते स्मारक असणार आहे पण त्याचवेळी विनायकराव मेटे यांच्या प्रयत्नांचं देखील ते स्मारक असणार आहे आणि म्हणून ते स्मारक त्या ठिकाणी पूर्ण झालं पाहिजे याकरता निश्चितपणे आम्ही कारवाई करू. स्त्री भ्रूण हत्येच्या संदर्भात देखील एक मोठं कार्य त्यांनी उभं केलं आणि विशेषतः शिरूर तालुका दत्तक घेऊन त्या ठिकाणी अजित बालक सुरक्षा योजना त्यांनी सुरू केली आणि मोठ्या प्रमाणात हा जो काही तिथला रेशिओ हा खराब झाला होता तो रेशिओ कसा सुधारेल याकरता एक मोठं काम हे त्यांनी उभं केलं. उत्तरेश्वर शिक्षण प्रसारक संस्था आणि तुकाराम रुरल अँड ह्युमन डेव्हलपमेंट चॅरिटेबल ट्रस्ट आणि मराठवाडा लोकविकास मंच याचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. मरा भारतीय लोकविकास संस्था, लोकविकास सहकारी बँक, उत्तरेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, मजूर संस्था, सेवा सहकारी संस्था, दूध संस्था अशा विविध संस्था स्थापून वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना सोबत घेऊन समाजामध्ये उद्यमशीलता उभी राहिली पाहिजे, सहकार उभा राहिला पाहिजे आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याची बीज पोचली पाहिजे याकरता खरं म्हणजे सातत्याने त्यांनी हे काम केलं. खरं तर ज्या मराठवाड्यानं या नेत्याला घडवलं त्या मराठवाड्याच्या प्रति त्यांच्या मनामध्ये प्रचंड अशा प्रकारची संवेदना होती आणि मराठवाड्याचं नाव लोके वाढलं पाहिजे, तिथल्या समस्या संपल्या पाहिजे याकरता सातत्याने ते प्रयत्न करायचे आणि त्याचवेळी त्यांनी मराठवाड्यातल्या नेतृत्वाचा पुरस्कार झाला पाहिजे म्हणून मराठवाडा मित्र अशा प्रकारचा, मराठवाडा भूषण अशा प्रकारचा पुरस्कार त्यांनी सुरू केला आणि राज्यातले तत्कालीन मोठे नेते असतील, मग विलासरावजी देशमुख असतील, त्या ठिकाणी आमचे गोपीनाथराव मुंडे असतील, अशा अनेक लोकांना हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला. खरं म्हणजे इथे सांगताना मला मनातनं अतिशय गहिवरून येत आहे की काही दिवसापूर्वीच ते माझ्याकडे आले होते आणि मला म्हणाले की यावेळेस मराठा भूषण पुरस्कार तुम्हाला द्यायचा आहे. मी त्यांना म्हटलं आपण तर हा पुरस्कार मराठवाड्यातल्या नेत्यांना देतो, ते म्हणाले असं नाही आहे, मराठवाड्याकरता ज्याने काम केलंय अशा प्रत्येकाला आम्ही तो देतो आणि तुम्ही मराठवाडा ग्रीडचा विषय घेतला, तुम्ही मराठवाड्यात अहोम जाणारा पाणी आणण्याचा विषय घेतला आणि म्हणून आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि 15 सप्टेंबरच्या दरम्यान हा कार्यक्रम करण्याकरता त्यांनी माझ्याकडनं तारीख देखील त्या ठिकाणी घेतली होती. पण मला असं वाटतं की आता मराठवाड्याचं भूषण असलेले आमचे मेटे साहेबच या ठिकाणी नाहीत
तर हा पुरस्कार काय स्वीकारायचा आणि तो कोणाला द्यायचा अशा प्रकारचा देखील एक प्रश्न हा खरं म्हणजे माझ्यासमोर आहे. खरं तर मेटे साहेबांशी इतका जवळचा संबंध आला की अनेक गोष्टी त्यांच्या संदर्भात मला या ठिकाणी सांगता येतील, पण विशेषतः मराठा समाजाच्या प्रश्नावर त्यांनी दिलेला लढा हा अत्यंत मोठा आहे आणि हा सगळा लढा देताना त्यांची भूमिका ही सकारात्मक असायची. प्रश्न असेल तर त्यातनं मार्ग काढा. आंदोलन तर महत्वाचं असतंच, आपल्या लोकशाहीमध्ये आंदोलनाला एक अत्यंत महत्वाचं स्थान आहे, पण त्याचवेळी प्रश्न केवळ आंदोलनाने सुटत नाही तर त्या प्रश्नाचं मर्म समजून घ्यावं लागतं, त्याच्यातला जो काही कायदेशीर पेच आहे तो समजून घ्यावा लागतो. आणि मेटे साहेब अशा प्रकारच्या सगळ्या विषयातला कायद्याचे अभ्यासक होते. ते सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या विधिज्ञांसोबत बसून पूर्ण अभ्यास करायचे. कुठल्याही मग मराठा आरक्षणाची बैठक असो, ओबीसी राजकीय आरक्षणाची बैठक असो, या कुठल्याही बैठकीमध्ये स्टिरोटाईप भाषण हे कधीच मेटे साहेबांनी केलं नाही. तर त्या विषयाचा कायदेशीर अभ्यास, त्या विषयामध्ये संविधान काय म्हणताय, सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे निर्णय काय म्हणताय, अशा सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तो विषय ते मांडायचे. आणि म्हणून त्यांनी ज्या हस्तक्षेप याचिका केल्या इतरांपेक्षा त्या हस्तक्षेप याचिका वेगळ्या होत्या, आणि म्हणून त्यांच्या हस्तक्षेप याचिकांचा उल्लेख हा आपल्याला या आरक्षणाच्या जो काही निकाल आहे त्या निकालामध्ये दिसतो. कारण त्यांनी अतिशय व्हॅलिड मुद्दे आरक्षणाच्या संदर्भातले हे त्या ठिकाणी खरं म्हणजे मांडलेले आपण सगळ्यांनी बघितले. आणि म्हणून कुठलाही विषय हा तडीस न्यायचा, शेवटपर्यंत त्याच्या मुळापर्यंत आपण जायचं अशा प्रकारचा खरं म्हणजे त्यांचा संपूर्ण स्वभाव होता. मग अशी ताईंनी सांगितले खरं आहे की एक मराठवाड्यातल्या नेत्यांच्या मांडियाईतला एक तरुण नेता, एक अतिशय युवा अशा प्रकारचा नेता हा खरं म्हणजे आमच्यातलं या ठिकाणी निघून गेलाय. कार्यकर्ते आणि संघटना हा मेटे साहेबांचा श्वास होता. खरं म्हणजे त्यांनी कधीच घरी वेळ दिला नाही, घरचा विचार देखील त्यांनी कधी केला नाही. त्यांनी विचार केला तो त्यांच्या बृहत कुटुंबाचा, आणि ते कुटुंब म्हणजे शिवसंग्रामचं कुटुंब होतं, ते कुटुंब म्हणजे मराठा समाजात काम करणारे सगळे आमचे कार्यकर्ते समन्वयक हे कुटुंब त्यांचं होतं. आणि याकरता अहोरात्र ते मेहनत करायचे, अहोरात्र काम करायचे, प्रचंड प्रवास करायचे. आणि एक गुण हा मेटे साहेबांमधला अत्यंत महत्वाचा कुठला असेल तर त्यांचा संपर्क. असा कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती नाही की ज्याचा त्यांच्याशी संपर्क आला नाही किंवा त्यांचा त्याच्याशी संपर्क आला नाही. प्रत्येक क्षेत्रातल्या प्रमुख व्यक्तींशी जवळचा संबंध. मी त्यांना अनेक वेळा म्हणायचो की मेटे साहेब या सगळ्या क्षेत्रामध्ये तुमचा इतका संबंध कसा उभा झाला, पण तो त्यांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्यातल्या पाठपुराव्याच्या गुणामुळे. कुठलंच काम मेटे साहेबांनी कधीही अर्धवट सोडलं नाही. जे काम हातामध्ये घेतलं त्या कामाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करायचा अशा प्रकारे त्यांचा तो नित्यनेम होता. आज खरं म्हणजे आपण जर हा सगळा त्यांचा जीवनपट बघितला तर हे सगळं करत असताना मेटे साहेब मराठा आरक्षणाच्या बैठकीकरताच या ठिकाणी येत होते. आणि त्या दिवशी वहिनी असं म्हणाल्या की रात्री मी त्यांना सांगितलं तुम्ही थांबा, पण मेटे साहेब थांबणाऱ्यांपैकी नव्हतेच. ते सातत्याने कार्यरत राहायचं, सातत्याने फिरत राहायचं, सातत्याने वेगवान राहायचं अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. आणि या बैठकीकरता येत असताना अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा तो अपघात त्या ठिकाणी झाला आणि आपल्या सगळ्यांकरता अकल्पित असं त्या ठिकाणी घडलं आणि मेटे साहेब आपल्यातनं निघून गेले. पण मला असं वाटतं की माझ्याप्रमाणे तुमच्यापैकी अनेक लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल त्यांच्यासोबत जे काही क्षण त्या ठिकाणी घालवले त्या क्षणांचं चलचित्र आपल्या डोळ्यासमोरून जात असेल. माझ्या तर संदर्भात असं आहे की या ठिकाणी आमच्या दोन्ही आमदारांना माहिती आहे की 7-8-10 दिवसात जर मला ते भेटले नाही तर असं घडायचंच नाही, ते अस्वस्थ व्हायचं किंवा मी तरी अस्वस्थ व्हायचं. इतकं सातत्याने आमची भेट त्या ठिकाणी होत असायची, काम असो नसो. आणि भेटीनंतर कधी त्यांचं स्वतःचं वैयक्तिक काम
हे कधीच नसायचं. कोणाचं तरी काम घेऊन ते आलेले असायचे, समाजाचं काम घेऊन ते आलेले असायचे. त्यामुळे त्यांची जी कमतरता आहे ती वैयक्तिकरित्या मला देखील नेहमीच जाणवेल. कारण एक मित्रासारखे, म्हणजे ते वयाने माझ्यापेक्षा मोठे असले तरी एक परममित्र म्हणून मी खरं तर त्यांच्यासोबत माझा व्यवहार राहिलेला आहे. आणि ते नेहमी मला असं म्हणायचे की राजकारणामध्ये मला काय मिळेल किंवा मिळणार नाही याचा आता मी विचार सोडलाय. मिळालं तर उत्तम, नाही मिळालं तर उत्तम, पण तुमच्यासोबत मला नेहमीच राहायचं आहे. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचा एक मित्र मिळणं की ज्याने स्वार्थाच्या पलीकडे जाऊन मला मैत्री जपायची आहे अशा प्रकारचा त्या ठिकाणी विश्वास व्यक्त करणं आणि अशा प्रकारचा एखादा मित्र आपला निघून जाणं हे खरोखर अतिशय अकल्पनीय अशा प्रकारचं आहे. त्यांच्याबद्दल माझ्या आठवणी इतके आहेत की मी बोलत राहिलो तर अजून तासभर मी बोलू शकेन. इतके वेगवेगळे प्रसंग मी त्या ठिकाणी सांगू शकेन. अनेक प्रसंगांमध्ये अत्यंत धीराने ते उभे राहिलेले त्या ठिकाणी मी बघितलेले आहेत. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचा हा नेता आपल्यातनं निघून गेल्यावर खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्याला आणि त्यांनी हातामध्ये घेतलेलं काम हे शेवटापर्यंत नेणं हीच खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली असेल. अशा व्यक्तीचं स्मारक ते तर आपण काय करायचं ते करू, पण अशा व्यक्तीचं नेहमी जिवंत स्मारक असतं आणि ते त्यांच्या कार्यातनं असतं. त्यांनी जो वसा घेतलाय तो वसा पूर्ण करणं हे खऱ्या अर्थानं त्यांचं स्मारक असतं. आणि म्हणून या निमित्ताने मी या ठिकाणी हे देखील व्यक्त करू इच्छितो की शिवसंग्राम सारखी संघटना जी त्यांनी उभी केली या संघटनेच्या पाठीशी ते नसताना पूर्ण ताकदीनं माझी जेवढी क्षमता आहे तेवढ्या क्षमतेनं मी स्वतः उभा राहील. हा जो काही आमचा मेटे कुटुंबीय आहे, आपले सगळ्यांचे कुटुंब आहे, या कुटुंबासोबत देखील आपण सगळे निश्चितपणे पूर्ण शक्तीनं आणि क्षमतेनं त्या ठिकाणी उभं राहू. खरं तर हे दुःख कधीच कमी होऊ शकत नाही आणि परिवाराचं तर निश्चित कधीच ते कमी होऊ शकत नाही. पण ते दुःख आपल्याला जेवढं त्या ठिकाणी वाटून घेता येईल तेवढं वाटून घ्यायचा प्रयत्न करू. आणि भविष्यातही मेटे साहेबांची आठवण ही त्यांच्या कामात राहील अशा प्रकारचं कार्य हे आपण सगळे लोक मिळून करूया. खरं म्हणजे आज पुन्हा एकदा अत्यंत जड अंतकरणाने याच सभागृहात, ज्या सभागृहामध्ये मी त्यांच्या स्वागताचं अभिनंदनाचं भाषण केलं त्याच सभागृहामध्ये त्यांना श्रद्धांजली देताना मला खरोखर अत्यंत मनापासून दुःख होत आहे, मन भरून येत आहे. पण शेवटी आपल्यातनं ते आज निघून गेले, त्यामुळे मी त्यांना महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देखील या ठिकाणी विनम्र श्रद्धांजली देतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने हे दुःख सहन करण्याची शक्ती आमच्या मेटे कुटुंबाला या ठिकाणी द्यावी. हरिओम.